कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे पावसाची संततधार सुरू असून धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत आहे ओढे नाले तुडुंब वाहू लागल्यानं नद्यांच्या पाणीपातीत झपाट्यानं होत आहेत पंचंगीची पातळी दुपारपर्यंत दोन फुटानं वाढली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे रविवार सकाळपासून पावसाचा जोर काहीसा वाढला असून दिवसभर संततधार सुरू आहे धरणक्षेत्रात धुवादार पाऊस कोसळत असल्यानं धरणसाठ्यात वाढ होत आहे पूर्ण क्षमतेनं भरलेल्या धरणातून विसर्ग वाढला आहे त्यातच राधानगरी धरणातून प्रतिसेकंद तेराशे घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं सर्वच नद्यांची पातळी झपाट्यानं वाढली आहे रविवार सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी अठरा फुटापर्यंत होती दुपारी दीड वाजता वीस फुटापर्यंत पोहोचली होती दुपारनंतर पाण्याचा वेग वाढला आहे संततधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान विभागानं रेड अलर्ट दिल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय रविवारी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात करंजफेन आंबा मालकापूर गगनबावडा व कडगाव या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे